नमस्कार, मी भावेश पलव। गेले 3 दिवसापासून पावसाचा जोर हा असाच चालू आहे। आज मी श्रीदेवी सातेरीच्या मंदिराकडे आलेलो आहे। मंदिराकडील परिसर आपण पाहत आहात, हिरवळत्याने नटलेला हा परिसर आणि त्यात हा रिमझिम पाऊस, म्हणजे कधी रिमझिम पडतोय कधी जोरदार सर येतोय पावसाची, आणि ही अतिवृष्टीत म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी आपण सर्व दृश्य पाहत आहात। या ठिकाणी श्रीदेवी सातेरीच्या मंदिराच्या बाजूला हा जो परिसर आहे आणि त्या परिसरानजीकची ही जी घळण आहे, ती घळण पूर्णतः कोसळलेली आपल्याला दिसत आहे। कारण असाच जर पाऊस पडत राहिला तर भविष्यात मात्र शेतकरी राजाचं नुकसान होणार, हे चित्र आता तरी स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे। त्या ठिकाणचा परिसर आपण पाहिल्यानंतर प्रत्येक गोष्ट लक्षात येत आहे की पावसाची जी तीव्रता आहे, पावसाचा जो प्रहार आहे तो किती जोरदार आहे, आणि ही दृश्य मी आपल्याला प्रत्यक्षात दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। त्या ठिकाणी मंदिराच्या बाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा आपण पाहत आहात। मंदिराच्या बाजूला हा वहाळ आहे आणि या वहाळाचं पाणी सुद्धा किती रौद्र स्वरूपाने वाहताना आपल्याला दिसत आहे। अतिशय अतिवृष्टी गेले 3 दिवस चालू आहे आणि अशीच जर राहिली तर भविष्यात मोठा धोका सुद्धा पाण्यामुळे आपल्याला निर्माण होणार आहे, याची चिन्ह स्पष्टपणे आपण पाहू शकता। ही दृश्य आपल्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण आपल्याला सुद्धा बिळवस मधील पाऊस कसा आहे, बिळवस हे छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावात पावसाच्या ज्या संत धारा, कधी अतिवृष्टी जोरदार सरी या कशा पडतात हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश पालवसह बिळवस श्रीदेवी सातेरी जलमंदिर नजीक।